सबस्क्राइब करा मानूरहो प्रतितिपर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये श्रीकृष्णा भगवंत भीम दर्पहरण करतात म्हणजे भीमाच्या गर्वाचं हरण करतात देव आणि दुसरी लीला आहे आजच्या ज्ञान सत्रातील ती म्हणजे नारद दर्पहरण नारदाला पण गर्व आला होता आणि गर्वाच्या भरामध्ये येऊन तो काय करतो जे देवाला म्हणायला नाही पाहिजे असा तो बोलतो जे काही बोलायला नाही पाहिजे होतं वाक्य ते वाक्य हा नारद बोलतो आणि मग देव ओळखतात की अरे या नारदाला भलताच गर्व झालेला दिसतोय अशी काहीही मागणी करायला लागला माझ्याकडे आणि मग श्रीकृष्ण भगवंत या नारदाच्या गर्वाचं हरण करतात अशी काही जिरवतात नारदाची श्रीकृष्ण महाराज ते पाहण्यासारखं आहे नेमकं होते तरी काय या नारदाचं हे आपण पाहणार आहोत आणि तुम्ही जर हे व्हिडिओ मिस केलात तर तुम्ही फार मोठ्या एका लाभापासून वंचित राहणार आहात आणि म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्रीकृष्ण महाराज कशी या नारदाची नारदी करतात काय काय प्रसंग येतात समोर खूपच पाहण्यासारखा आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजचं सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडे जे फेसबुक पेज असतील फेसबुक ग्रुप असतील आपले महानुभावपंथीय त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही ज्ञान होईल की कसं भीमाचा हरण केला श्रीकृष्ण महाराजांनी आणि नारदाचा कसा गर्वहरण केला त्या नारदाची नारदी केली आणि कसा गर्वहरण केला हे सर्व त्यांनाही समजेल कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता उपाध्य का लाजतात जे दर्शक पहिल्यांदाच या चॅनलवर आलेले आहेत त्यांना माहिती नसेल कदाचित उपाध्य का लाजतात तर त्यांच्यासाठी मी वर आय बटन मध्ये लिंक दिलेली आहे कालच्या व्हिडिओची त्या आय बटनला क्लिक करा आणि कालचाही व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता तिथे मी तो व्हिडिओ दिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं उपाध्य का लाजतात हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र या ग्रंथातील द्वापार लीळा या भागातील लीळा क्रमांक पंचवीस भीमदर्पहरण भीम हरण म्हणजे भीमाच्या दर्पाच म्हणजेच गर्वाच श्रीकृष्ण भगवंतांनी हरण केलेलं आहे सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात भीमसेना सिया पुलिया बळाचा गर्व होता स्वामी सांगत आहेत भक्तजनांना की भीमालाही त्याच्या शक्तीचा त्याच्या बळाचा गर्व झालेला होता श्री श्रीकृष्ण चक्रवर्ती व्याळीसी बीजे केले एके दिवशी श्रीकृष्ण महाराज व्याळीसाठी निघाले आता व्याळी म्हणल्यानंतर तुम्हाला जेवण आठवेल कारण मार्गामध्ये कारण मार्गामध्ये पद्धतच आहे संध्याकाळच्या जेवणाला व्याळी म्हणतात तर इथे काय अर्थ आहे जेवणासाठी देऊन निघाले का, का? संध्याकाळच्या नाही एसी म्हणजे संध्याकाळी फिरण्यासाठी निघालेली आहेत संध्याकाळी फिरायला जसं आता पण लोक जातात त्याचप्रमाणे श्रीकृष्ण महाराजही फिरायला जायचे श्रीकृष्ण महाराज असं म्हणत नव्हते हो अरे हे सृष्टी मी तयार केलेली आहे शरीर पण मीच तयार केलेलं आहे माझ्याच आज्ञेत सर्व आहे मी कशाला बिमार पडेल फिरायला नाही गेलो तर असं म्हणत नव्हते हो श्रीकृष्ण महाराज मनुष्य वेशाची निमाणे श्रीकृष्ण महाराज पण फिरायला जायचेच तब्येत चांगली राहावी म्हणून श्रीकृष्ण महाराज पण व्यायाम करायचे श्रीकृष्ण महाराजांना नंद बाबांनी व्यायाम शिकवला कशी कुस्ती खेळायची कसा व्यायाम करायचा शरीर कसं धष्टपुष्ट राहिलं पाहिजे त्यासाठी कसे परिश्रम घ्यायचे नंद बाबा शिकवायचे गोकुळामध्ये तर परमेश्वर असून जर फिरायला जातात शतपावली करतात संध्याकाळचं फिरतात आपण तर मनुष्य आहोत आपण तर आपल्या शरीराची काळजी केलीच पाहिजे ना काही काही महाभागी लोक असे असतात व्यायाम करत नाहीत गोळ्या घेतात औषधी घेतात डॉक्टरकडे जातात व्यायाम कर म्हटलं तर ते जीवावर येते मग तब्येत बिघडली तर मग डॉक्टरकडे जातील पैसा खर्च करतील सोनोग्राफी करतील मग डॉक्टर जर म्हणला एन्जिओग्राफी करा किंवा ती स्कॅन वगैरे बरेच काही करतील व्यायाम म्हटलं तर नको म्हणतील आणि मग खायच्या टायमाला सर्व खातील थोडं विचार तर करा जेवढी कॅलरीज तुम्ही पोटात घालत आहात तेवढी जिरली तर पाहिजे आणि तेवढी जर तुम्ही जिरवली नाही तेवढ्या कॅलरी तुम्ही नष्ट केल्या नाही तर शरीरावर ते ओझच होईल ना शरीरावर काय होईल फॅट जास्त वाढेल चरबी जास्त वाढेल जेवढ्या कॅलरीज तुमच्याकडून जिरवल्या जातील नष्ट करता येतील तुम्हाला तेवढंच खात जा नाहीतर जास्तीच्या कॅलरी खायच्या आणि पोटावर चरबी आणायची हे काही कामाचं नाही जादा खाना जीवन घटाना पर्याप्त आहार घ्यायचा पर्याप्त आहार घेतला तरच तुमचं शरीरही व्यवस्थित चालेल आरोग्यदायी जीवन जगाल तुम्ही आणि व्यायामही केला पाहिजे सोबतच श्रीकृष्ण महाराज व्यावीसाठी निघालेले आहेत हे लक्षात असू द्या फिरण्यासाठी निघालेले आहेत सोबत कोण होत सरिसा भीमसेनू सोबत भीमसेन होता म्हणजेच भीम होता सोबत त एक तळे देखील एक तळ दिसलं श्रीकृष्ण भगवंतांना तेथ कमळे होती त्याच्यामध्ये कमळ होते श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले भीमसेना ये कमळे तोडी श्रीकृष्ण महाराज भीमाला म्हणतात भीमा जाबर ते कमळ तोडून तळ्यातले हो काजी भीमसेन लगेच तयार होतो ठीक आहे म्हणतो मन म्हणून तळे अंतुरिगाला आणि मग भीमसेन तळ्यामध्ये गेला उडी मारली तळ्यामध्ये तो पाणी कासावीस झाला तळ्यामध्ये पाणी खूप होतं आणि त्यामुळे भीम कासावीस भी झाला खोल पाणी होत त्या तळ्यातलं आणि पोहता 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 कासावीस होऊन गेला तो आणि बाहेरी निघाला आणि भीमसेन बाहेर निघाले परत तर श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले हे काही भीमसेना श्रीकृष्ण महाराज म्हणतात हे काय भीमा फुलं आणले नाही काही नाही अदोगरच तू बाहेर निघून आला तू येस एवढा वीर आहेस तू आणि तरी पण घाबरून बाहेर निघाला सासार्जुनाची ठिकरी ये सी बुडाला सी जी सहस्रार्जुनाची तिसरी ठिकरी होती श्रीकृष्ण महाराज म्हणतात एवढा तू वीर आणि सहस्रार्जुनाच्या तिसऱ्या ठिकरीमध्ये बुडून गेला तू सहस्रार्जुन जो वीर होता त्या वीराच्या डोक्याची कवटी त्याचे तीन भाग झाले आणि एका भागामध्ये पाणी साचलं कवटीचा एक भाग त्याच्यामध्ये पाणी साचलं आणि ते पाणी म्हणजेच तळ होतं जणू काही एवढी मोठी त्याची कवटी होती त्या कवटीच्या तिसऱ्या भागामध्ये एवढं पाणी साचलं होतं की जणू काही तळच आहे का ते त्यावर कमळं पण होती आणि भीमा सारखा वीर त्या तळ्यात गेला म्हणजेच त्या सहस्रार्जुनाच्या कवटीच्या तिसऱ्या तुकड्यामध्ये प्रवेशला तर घाबरून बाहेर निघून आला आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात सहस्रार्जुनाच्या तिसऱ्या ठिकरीमध्ये तू बुडून गेला आणि घाबरून बाहेर आला पाठभेद असाही आहे की ते जी ठिकरी होती ते कुंभकर्णाची होती पाठभेद मध्ये काय आलेलं आहे हे कुंभकर्णाच्या माथियाची तिसरी ठिकरी गा जो कुंभकर्ण होता कुंभकर्ण सर्वांना माहितीच असेल त्यामुळे सविस्तर सांगण्याची काही आवश्यकता नाही तर कुंभकर्ण जो होता तो कुंभकर्ण ज्यावेळेस मरण पावला मरण पावल्यानंतर मग त्या कवटीचा तिसरा भाग त्याच्यामध्ये ते तळ होत असं काही पाठभेदामध्ये आलेलं आहे म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तू कुंभकर्णाच्या कवटीच्या तिसऱ्या भागामध्ये गेला आणि घाबरून परत आला एवढा मोठा वीर माणूस तू तर असाही पाठभेद आहे यावर भीमसेन काय म्हणतात नाजी भीम म्हणतो नाजी तसं काही नाही अक्षोभ पाणी ठिकरी कैसी हे तर अक्षोभ्य पाणी आहे मला तर त्या पाण्याचा तळ सापडला नाही पाय थारा पायाला काही थारा लागत नव्हतं एवढं खोल पाणी आहे ते अक्षोभ्य उदक आहे कशाची ठिकरी आली ते ठिकरी वगैरे काही नाही असं भीम म्हणतो मग श्रीकृष्ण चक्रवर्तीनं श्री चरणाचे अंगुठेनी उलथुणी येरी वाही घातली आणि मग श्रीकृष्ण महाराज खरं करून दाखवण्यासाठी श्रीकृष्ण महाराज जे बोललेत हे खरं आहे हे दाखवण्यासाठी काय करतात श्रीचरणीच्या म्हणजे पायाच्या अंगठ्याने ती जी ठिकरी होती कुंभकर्णाची किंवा मग सहस्रार्जुनाची पाडभेदा तर त्या ठिकरीला काय करतात देव उलथून लावतात असा अंगठा लावतात आणि असं उलथवतात तिला एरीवाही घातली एरीवाई म्हणजे पूर्ण पलटून टाकलं तिला उदक निघवणी गेले सर्व पाणी निघून गेलं मग सर्वज्ञ म्हणितले आणि मग स्वामी म्हणतात अशा या प्रसंगानंतर मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात भीमसेना आधी ये वीर होते गा स्वामी म्हणतात भक्तजनांना भीमाच्या आदोगर एवढे मोठे मोठे वीर होते की त्यांची कवटी जर पाहायला गेली कवटी म्हणजे पूर्ण कवटी पण नाही बरं का कवटीचा तिसरा भाग त्या कवटीच्या तिसऱ्या भागामध्ये एवढं मोठं तळ तयार व्हायचं एवढी विशाल अशी ती कवटी होती हल्ली आपण बघतोच मोठ्या मोठ्या काही ठिकाणी संशोधन करत असताना उत्खनन करत असताना जे आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे असतात लोक त्यांना असे मोठे मोठे काही अवशेष सापडतात आता पण मोठे मोठे कंकाल सापडतात माणसांचे सात आठ फुटापर्यंतचे तर हे जर आपल्याला कलियुगात मिळत आहेत तर द्वापार युगामध्ये मोठे मोठे त्याही पेक्षा माणसाचे प्राण्यांचे जे काही सापळे असतात ते मिळत असतील असं आपण म्हणू शकतो द्वापर लीळा लीळा क्रमांक सव्वीस नारद दर्प हरण नारदाच्या दर्पाच म्हणजे गर्वाच श्रीकृष्ण भगवंतानी इथे हरण केलेलं आहे सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात नारदे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते म्हणितले नारद श्रीकृष्ण महाराजांना म्हणतात श्रीकृष्ण तुली तुझ अंतुरे असती एक नारद नारदमुनी जातात श्रीकृष्ण महाराजांपाशी आणि श्रीकृष्ण महाराजांपाशी गेल्यानंतर नारद मुनी म्हणतात हे श्रीकृष्णा तुमच्याकडे एवढे अंतुरे आहेत तुम्हाला एवढ्या राण्या आहेत एक आम्हादिया एक राणी आम्हाला देऊन टाका आम्हाला कोणीच नाही सेवा करायला आता पद्धत झाली काही बोलण्याची नारदाची तरी म्हणजे नारदाने स्वतःच्या ज्या काही मर्यादा असतात त्या सर्व लांघून टाकल्या होत्या एवढी हिंमत कशी काय झाली बोलण्याची त्याला कारण तो गर्वाने भरून गेला होता की माझं कोण काय वाकडं करणार आहे मी देवऋषी नारद आहे कोण मला काय करू शकते हा गर्व त्याच्या मनामध्ये होता आणि या गर्वाची परिणिती अशी झाली की हा नारद सरळ जाऊन श्रीकृष्ण भगवंतांना म्हणतो की तुमच्या राण्यापैकी एक राणी आम्हाला देऊन टाका परंतु तुम्हाला माहितीच आहे जसं सा। उथळ पाण्याला खळखळाट असते जे अक्षोभ्य पाणी असते त्याच्यामध्ये खळखळाट खला नसते तसंच श्रीकृष्ण महाराज म्हणजे अथंग पाणी असल्यासारखं एक सरोवर आहे त्या सरोवरामध्ये काहीही उलथापालच झाली नाही जर उथळ पाणी असतं तर खळखळाट लगेच झाला असता परंतु श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर अवतार आहेत निर्गुण सत्व त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांना राग नाही आला क्रोध नाही आला श्रीकृष्ण भगवंतांनी लगेच सुदर्शन चक्र नाही काढलं श्रीकृष्ण महाराज म्हणतात असं आहे का बर हा जो प्रसंग तू ओढवलास असं बोलून याची परतफेड तुलाच करावी लागणार आहे ते सर्व व्यवस्थित करून घेतो मी तर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले श्रीकृष्ण महाराज म्हणतात जेथ आम्ही नसो ते तुम्ही घ्या आमच्या सोळा हजार एकशे आठ राण्या आहेत तर या राण्यांमध्ये जिथे कुठे आम्ही नसल जिथे कुठे आम्ही नसणार ते तुम्ही घेऊन जाऊ शकता ती राणी तुमची असं श्रीकृष्ण भगवंत नारदाला म्हणतात नारदे म्हणतील काय अवघा ठाई असेल नारद ऋषी म्हणतात श्रीकृष्ण महाराज काय सगळ्याच ठिकाणी असतील का एखादं तर घर रिकाम सापडेल मग ती राणी आपण घेऊन जाऊ म्हणून अवघे ठाई हिंडीला सोळा हजार एकशे आठ महालांमध्ये तो जाऊन फिरून आला नारद तर श्रीकृष्ण कवनी कवनीठाई मर्दना होत असे कवनीठाई मादने होत असे पाहतात तर काय श्रीकृष्ण महाराजांना कोण्या ठिकाणी मर्दना होत आहे कोण्या ठिकाणी मादने होत आहे ठाई आरोगणा होत असे कोण्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज जेवण करत आहेत कवणे ठाई पहुडू श्री असे कोण्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज झोपलेले आहेत सर्व सोळा हजार एकशे आठ महल हा नारद हिंडून आला आणि सर्व ठिकाणी काही ना काही श्रीकृष्ण महाराज लीळा करतच आहेत क्रीडा करतच आहेत असं त्यांना दिसलं ऐसे देखिले असं त्यांना दिसलं मग आले मग नारद परत आले श्रीकृष्ण चक्रवर्तीन म्हणितले मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात का गेले होते ती ते काय श्रीकृष्ण महाराज म्हणतात काय झालं गेला होतात ना तुम्ही परत का आलात ना ते श्रीकृष्णा तुझे खेळ नारद ऋषी म्हणतात हे श्रीकृष्ण तुमचे खेळ सर्वीकडे चालूच होते प्रत्येक ठिकाणी तुम्ही होतातच आणि मग आता मी कशी नेणार राणी माझी जी होणार होती तरी इथे काही जमलं नाही आमचा डाव फेल गेला मग श्रीकृष्ण चक्रवर्तीनं नारदा ते म्हणितले मग श्रीकृष्ण महाराज नारदाला म्हणतात येथ आंघोळी करा श्री कृष्ण महाराज म्हणतात जाबर इथे जाऊन आंघोळ करतात तो तेही आंघोळी केली नारद गेला आणि तिथे आंघोळ करते नारद ते नारदी झाली होता नारद पण आता काय झालं आंघोळ केल्यानंतर नारदी झाली पुरुष होता स्त्री बनून गेली अशी फजिता त्याने स्वतःची करून घेतलेली आहे नारदाची नारदी झाली कहणी कुराव तेथ आला कोणीतरी राजा तिथे आला तो त्या ते घेऊन गेला राजा आला आणि त्या नारदीला उचलून घेऊन गेला श्रीकृष्ण महाराजांची राणी त्याला पाहिजे होती स्वतः स्त्री होऊन बसला आणि नेल कोणीतरी हरण करून त्याचं नेल उचलून बघा म्हणजे कर्म केले की त्याची परतफेड नक्कीच होत असते असे वाईट कर्म करू नये लेंक्रे झाली नारदीला मग लेकर पण झाले ती सरली एक 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 एक, एक लेकरं वारले तो राव सरला आता लेकर मेल्यानंतर साहजिकच आहे दुःख तर होणारच त्या नारदीलाही खूप भयंकर दुःख झालं लेकरं भरपूर झाले सगळेच लेकर मरून गेले दुःखामागे दुःख दुःखामागे दुःख आणि दुःखामागे फक्त दुःखच दुःख उरलेलं होतं नारदीला तीये सरणी सरली तो राव सरला राजा पण वारला मग आता दुःखाला पारावाराच नाही ते नार तळ्याची पाळी रडत असे ती नारदी तळ्याच्या पाळीवर येऊन रडत बसली होती तव श्री कृष्ण चक्रवर्तीनं बीजे केले तेव्हा श्रीकृष्ण महाराज तिथे जातात मग पुसिले मग श्रीकृष्ण महाराज विचारतात तू का रडतेसी श्रीकृष्ण महाराज त्या नारदीला म्हणतात तू का रडत आहेस बर मग ती नारदी उत्तर देते माझी लेंकरुवे सरली माझे लेकर होते ते लेकर एक 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 एक, एक, एक सरत गेले म्हणून खूप दुःखीस्त झालेली आहे मी राव सरला लेकर तर सरलेच पण राव म्हणजे माझा पती पण वारला आणि त्यामुळे अधिकच दुःख झालेला आहे मला ऐसे सांगितले त्या नारदीनं असा पूर्व वृत्तांत जो घडलेला होता तो वृत्तांत सांगितला आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात येथ आंघोळी करा श्रीकृष्ण महाराज परत म्हणतात या तळ्यामध्ये तू आंघोळ कर एकदा मग आंघोळी केली आणि मग त्या नारदीने त्या तळ्यामध्ये आंघोळ केलेली आहे ते धवा नारदू झाला मग आणि मग पुन्हा त्या नारदीचा नारद तयार झालेला आहे मग श्रीकृष्ण चक्रवर्तीन म्हणितले मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात नारद मुनी हे काई श्रीकृष्ण महाराज म्हणतात नारद मुनी हे काय बर तुम्ही इथे रडत बसला होता नारद महामुनी म्हणितले नारद महामुनी म्हणतात श्रीकृष्ण हे तुझे खेळ तू तुकेनी तयाचा गर्व गेला मग नारद मुनी म्हणतात हे श्रीकृष्ण हे सर्व तुमचाच खेळ होता आणि अशी लिळा केली श्रीकृष्ण महाराजांनी आणि त्या नारदाच्या मनामध्ये जो काही गर्व होता त्याच हरण झालं गर्वाच तर हरण झालंच झालं त्याच्या पौरुषत्वाचं पण हरण करून टाकलं श्रीकृष्ण महाराजांनी कारण श्रीकृष्ण महाराजांच्या राहण्याची मागणी या नारदाने केली होती मग श्रीकृष्ण महाराजांनी चांगली अद्दल घडवली त्याचं पौरुषत्वच नष्ट केलं त्याला बाईक करून टाकलं आणि पाठवलं एका राजाकडे पाठवलं म्हणजे राजा, राजा येऊन घेऊन गेला तिथे पाठवलं मी कशामुळे म्हटलो तर श्रीकृष्ण महाराजांची लिळा आहे म्हणून असं म्हटलं मी तर मग लेकरं झाले लेकरं मेले जे काही मालक होता तिचा पती तोही वारला दुःखच दुःख तर नारदाने जी त्याची सीमा लांबली होती त्याच्या लिमिटेशन्स त्याने सर्व सोडून तो पुढे निघून गेला होता आणि श्रीकृष्ण महाराजांना त्याने राणीची मागणी केली होती आणि त्या बदल्यात श्रीकृष्ण महाराजांनी क्रोध न करता व्यवस्थित शांतपणे असं जबरदस्त उत्तर दिलं की नारद ऋषी आयुष्यात पुन्हा अशी कधी चूक करणार नाहीत तर तुम्ही पण हेच शिकलं पाहिजे श्रीकृष्ण महाराजांकडून तुमचा जर अपमान कुणी केला असं काही अश्लाघ्य वर्तन केलं तर त्याचा जो प्रतिशोध आहे तो अशा पद्धतीने घेतला पाहिजे शांत डोक्याने हो म्हणजे असं म्हणत नाही मी प्रतिशोध घ्या भांड करा मारा मारा करा तर तुम्ही एवढे यशस्वी व्हा तुमच्या जीवनामध्ये एवढी उंची गाठा जीवनामध्ये तुमच्या की पुन्हा कोणी तुमच्या वाट आलं नाही पाहिजे एक गरुड असतो त्या गरुडाला एक डोम कावळा त्रास देतो डोमकावळा माहित आहे का सर्वांना डोम कावळा एक वेगळी जात असते हे साधे कावळे दिसतात त्यांच्या मानावर थोडा ग्रे पट्टा असतो एकदम काळा नसतो तर ते कावळे वेगळे डोम कावळा हा मोठा असतो एकदम काळाशार असतो कोळशासारखा त्याच्या मानावर असं फिकट वगैरे रंग नसतो तर एकदमच काळाशार आणि मोठा धाटा असतो कावळा तर हा कावळा काय करतो एकदा असं ते गरुड जे आहे ते गरुड असं थोडस खालून उडत होतं तर या याने काय केलं कावळ्याने मुद्दामधून त्याला त्रास द्यावा म्हणून त्याच्या पाठीवर जाऊन बसला कावळा आणि त्याला चोचीने मारायला लागलेला आहे गरुड त्याच्यासोबत भांडणं करत बसत नाही कशाला याच्या नादी लागायचं गरुड काय करतो गरुडाची जी खासियत असते त्याची विशेषता काय असते ते, ते एकदम उंच भरारी घेतो उंच एवढं उंच जातो की पाऊस जर चालू असेल तर ढगाच्यावर जाऊन उडतो पाऊस खाली तू पडत राहा मला घेणे नाही तुझं मी खोपे करत बसत नाही किंवा कुठं आश्रय घेत नाही त्या ढगाच्या वर तो गरुड जातो आणि पावसाला म्हणतो तू खाली कितीही बरस मी कोरडावर राहणार तर एवढा उंच उडत असतो गरुड आणि त्या गरुडाला हा डोमकावळा त्रास देत होता तर असे डोमकावळे जीवनामध्ये असतातच माणसाच्या तर त्या गरुडाने काय केलं त्याची जी विशेषता होती ढगाच्या वर जायचा तो तर त्याचप्रमाणे मग याने पण भरारी भरली गरुडाने उंच गेला गरुड आणि कावळा जो आहे तो आपोआपच त्याच्या पाठ निष्ठून खाली पडला कारण थोड्या उंचापर्यंत कावळा ही जाऊ शकत नाही आणि गेलासवर तर त्याच्यात ते एवढी क्षमता नसते की एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पण तो सर्वाईव्ह करू शकेल त्या डोमकावळ्याला एकदम एवढ्या उंचीवरचं ऍटमॉस्फिअर सूट होत नाही आणि तो आपोआपच मग खाली पडून जातो तर कोणी विरोध करत असेल प्रत्येकाच्या जुनामध्ये डोमकावळे असतातच तर त्याच्यासोबत हुज्जत घालण्यापेक्षा आपली ऊर्जा खर्ची करण्यापेक्षा त्याच्या भांडणामध्ये त्याच्यासोबत भांडण करण्यामध्ये आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा आपण काय करायचं तर आपली ऊर्जा जी आहे ती विधायक कार्यामध्ये लावायची आणि आपली उंची आपण गाठायची कुठे त्या डोमकावळ्यासोबत भांडण करत बसता आपली जी उंची आहे ती उंची आपण गाठायची असे डोमकावळे खालीच राहून जातील अशाकडे लक्षही द्यायचं नाही तर हे आपण शिकलो पाहिजे नाहीतर डोमकावळे सतराशे बहात्तर असतात मागे मग मा किती जणांसोबत तुम्ही हुज्जत घालत बसणार त्यापेक्षा नाद सोडून द्यायचा त्यांचा आपण कोण्या क्षेत्रामध्ये विशेष आहोत त्या क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य दाखवायचं एक आपण उंची गाठली पाहिजे आपल्या जीवनामध्ये असे डोमकावळे खालीच राहून जातील त्यांची हिंमतही होणार नाही तेवढ्या उंचीवर येऊन तुम्हाला त्रास देण्याची तर ही गोष्ट लक्षात असू द्या जीवनामध्ये तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ही गोष्ट कारण इथे श्रीकृष्ण महाराजांनी भांडण नाही केली त्या नारदा सोबत तू माझी राणी मागतो का म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी आपलं प्रावीण्य दाखवलं आपलं सामर्थ्य दाखवलं विज्ञान शक्ती किंवा त्यांची जी शक्ती असेल त्यांनी ज्या शक्तींनी लिळा केली असेल तर श्रीकृष्ण महाराजांनी त्यांची शक्तीचा वापर केला तर श्रीकृष्ण महाराजांनी इथे त्यांच्या सामर्थ्याचा सा वापर केला न बोलता न भांडण करता न हात उजरता न माऱ्या माऱ्या करता श्रीकृष्ण महाराजांनी फक्त एक झलक दाखवली एक लिळा केली आणि नारद मुनी कुठल्या कुठे निघून गेले आणि काय काय फैजिती झाली द्यायची हे तर तुम्ही पाहिलेलीच आहे तर अशा भरपूर लीळा आहेत ज्यामधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळते ज्या लीळेच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जे जी आहे यशस्वीरित्या पार करू शकतो आणि आपल्या जीवनातली जे जी गोल आहे ते आपण साध्य करू शकतो फक्त वाईट मला एवढंच वाटते की आपल्याला चरित्र एरवी वाचावं असं वाटत नाही आपल्या मुलांना चरित्र सांगावं कधी रात्री झोपल्यानंतर की बाळा आता आपण देवाची लीळा ऐकूया कथा ऐकूया आणि मग श्रीकृष्ण महाराजांची लिळा त्याला सांगायची मग तो लिळेचं स्मरण करत करत झोपी जाणार लेकरू पण तुम्ही पण झोपी जाणार तर हे अशा गोष्टी हल्ली होत नाहीत काय टीव्ही चालू मोबाईल चालू कम्प्युटर चालू लॅपटॉपवर काहीतरी पाहणं चालू हे असंच चालू आहे हल्ली मग लेकर कशा घडतील लेकरावर कसे संस्कार चांगले होतील या विषयावर मला एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे जे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जे तुमच्या घरात मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे आणि मी जे सांगतो आहे हे लक्ष देऊन ऐका आणि लवकरात लवकर इम्प्लिमेंट करा तुमच्या आचरणात आणत ना। दररोजला नाही तर कसं आचरणात आणायचं हे सांगतो लक्ष देऊन ऐका आता जन्माष्टमी येणार आहे याच महिन्याच्या तीस तारखेला जन्माष्टमी आहे तर एक छोटस काम करायचं आहे सर्वांनी तुमच्या मुलांना काय आवडते कोणती खेळणी आवडतात किंवा जे काही वस्तू आवडतात तर ती वस्तू त्यांना घेऊन द्यायची आहे परंतु सरळ आणली आणि त्याला देऊन टाकली असं नाही करायचं तर कसं करायचं रात्री बारा वाजता श्रीकृष्ण महाराजांचा जन्म होतो तर लेकरं झोपल्यानंतर त्यांच्या उश्याला हे गिफ्ट पॅक करून आणून ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर साहजिकच आहे तुमच्या मुलाला किंवा मुलीला जे काही लहान लेकर आहेत घरामधले त्यांना वाटलं अरे हे गिफ्ट कोणी गेलं किंवा हे गिफ्ट कोणाचं आहे असं वाटेलच ना तर त्यावेळेस तुम्ही नाही म्हणायचं की अरे बाळा हे आम्ही आणलं तुझ्यासाठी आहो या माणसाचं आहेच काय तुमचं आमचं काही आहे का या पृथ्वी तलावर जसं मागे आपण पाहिलं देव सादाय सन्ना म्हणतात साधे हो कोणाते काही असे हे ही देवाचे मा देव देते आपुले स्वामी म्हणतात साधे हो कोणाचं काही आहे का या पृथ्वी तलावर हे सर्व देवाच आहे आणि जे देव तुम्हाला देईल ते तुमचं आहे तर तुम्ही विचार करा तुमचं काय आहे तुम्ही लेकराला गिफ्ट जरी दिलं तर ते तुमचं आहे का देवाने म्हटलेलंच आहे की हे सर्व माझंच आहे तर एक काम करायचं की सरळ सरळ सांगायचं रात्री श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झाला आणि श्रीकृष्ण भगवंतांनी हे गिफ्ट तुझ्यासाठी दिलेलं आहे याचा परिणाम काय होणार जे लहान मुलं आहेत त्यांच्या डोक्यामध्ये एवढं फिट्ट बसणार की श्री गोपालकृष्णाने मला गिफ्ट दिलेला आहे आस्था ही श्रीकृष्णावर त्याची बसणार कारण हे लक्षात असू द्या लेकरांना जी आवडतीची वस्तू दिली एखाद्या एक कोणीही एक्सवायझेड व्यक्तीने ती जर वस्तू दिली तर त्या व्यक्तीला हा मुलगा कधीच विसरत नाही एखादा मुलगा आहे त्याला क्रिकेटची बॅट खूप आवडते तुम्ही घरचे लोक त्याला घेऊन द्यायलाच तयार नाही क्रिकेटची बॅट आणि एखाद्या दूरच्या सोयऱ्याने जर त्या मुलाला क्रिकेटची बॅट आणून दिली तो सोयरा तुमच्या घरी एकदाच आला पाहुणा जो आहे तो एकदाच एक आलेला आहे परंतु त्याने तुमच्या मुलासाठी बॅट आणली तुमचा मुलगा कधीतरी विसरेल का त्या सोयऱ्याला पाहुण्याला नाही विसरणार तर अहो परमेश्वराची विसर पडली नाही पाहिजे ना मग तर मग अशा काहीतरी कल्पना तुमच्या मनात येऊ द्या काहीतरी आयडिया अशा आणा आणि ह्या आयडिया इम्प्लिमेंट करा अंमलात आणा जेणेकरून लेकराची श्रद्धा परमेश्वरावर बसली पाहिजे एवढे लक्षात ठेवा अशा वस्तू भेट करायच्या ज्या वस्तूंमुळे त्यांची हानी भविष्यात होणार नाही अशा वस्तू गिफ्ट करायच्या हे लक्षात असू द्या म्हणजे तुमच्या मुलाला पण वाटेल की जन्माष्टमी कधी येईल कारण श्रीकृष्ण महाराज गिफ्ट देतात जन्माच्या दिवशी आणि मग तुमची मुलं पण वाट बघून राहतील की श्रीकृष्ण महाराजांचा जन्म कधी आहे जन्माष्टमी कधी आहे हे तुम्हाला विचारतील आणि मला तरी असं वाटते तुम्हाला हे असं ऐकून नक्कीच चांगलं वाटेल की माझे मुलं मला विचारतात की जन्माष्टमी कधी आहे देवाधर्माचे विचारतात असं तुम्हालाही ऐकून प्रसन्न वाटेल असं काहीतरी डोकं लढवा कारण आपल्या मुलांना आध्यात्मिकतेची शिकवण आपण नाही द्यायची तर काय अमेरिकेतले लोक येऊन देतील अमेरिकेतले लोक येतात ते बायबल घेऊन येतात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी मानुभाव पंथीय कधी गेलेत का कुठे जे काही वासनिक मंडळी आहे वासनिक मंडळी म्हणतात मानवा पंथाचा प्रचार झाला नाही साधू संत काय करत आहेत साधू संत करायच्या पद्धतीने तर करतच आहेत परंतु वासनिकांचाही काहीतरी धर्म आहे वासनिकांचंही काहीतरी दायित्व आहे त्यांनीही काही काम केलं पाहिजे मुसलमानामध्ये असं कोणता मुसलमान म्हणत नाही मुल्ला मोलवी क्या करहे प्रत्येक मुसलमान हा प्रत्येक मुसलमान हा त्याच्या डोक्यामध्ये असंच घेऊन चालतो की आपल्याला कसं आपला धर्म वाढवता येईल धर्म नाही म्हणता येणार त्यांच्या त्या इस्लाम मजहबाला तर ते इस्लाम मजहब आहे धर्म नाही धर्म म्हणजे जो माणूस की शिकवतो माणसाला धरून ठेवण्याचं शिकवतो त्याला धर्म म्हणतात आणि इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी असेल त्याच्यामध्ये असं नाही शिकवत धर्मा ते म्हणतात आपला धर्माचा असेल तर ठीक आहे नाही तर त्याला मारून टाका तर असं हिंदू धर्मामध्ये कुठेही सांगितलेलं नाही सनातन संस्कृतीमध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही तर मग अष्टमी येत आहे कामाला लागा लवकरात लवकर आणि अष्टमीच्या दिवशी प्रत्येक लेकराजवळ हे गिफ्ट पोहोचलंच पाहिजे अशी विनंती मला तुम्हाला सर्वांना करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या लेकरांची जी बुद्धी आहे ते परमेश्वरावर बसेल मग तुम्ही दत्तजयंतीलाही करू शकता आणि श्रीकृष्ण महाराजांच्या जयंतीलाही करू शकता आणि तुम्हाला असं वाटेल की यामध्ये जर अजून आपण काही थोडासा बदल केला तर अजून प्रभावी ठरेल ही संकल्पना तर तेही बदल तुम्ही करू शकता परंतु एवढं लक्षात ठेवा आपल्याला आपल्या लहान मुलांच्या कवळ्या मनावर चांगले संस्कार करायचे आहेत आणि आता जर आपण चांगले संस्कार करू शकलो कवळ्या मनावर तर ते कवळ्या मनावर झालेले संस्कार कधीही नष्ट होत नसतात त्याची जी आस्था देवावर बसणार आहे ती कधीही आस्था नष्ट होणार नाही मग हे तथाकथित पुरोगामी लोक कितीही नावपोट ठेवू हो देवाला धर्माला खूप असे काही संघटना जन्माला आलेल्या आहेत की त्या देवाधर्माला नावबोट ठेवतात अंधश्रद्धा म्हणतात तर ह्या लोकांच्या कधीही म्हणण्याला आपले मुलं बळी पडणार नाहीत आपले मानवपंथातले पंथातले बरेच मी उद्देश मंडळी पाहिली त्यांची मुलं एक्स वाय झेड संघटनेमध्ये जातात अमक्या तमक्या संघटनेमध्ये जातात आणि त्या संघटनेमध्ये गेल्यानंतर म्हणतात अय देव आहे का हा देव नसतो काही नसतो आम्ही शिवधर्माचे म्हणतात ते कोणता नवीन शिवधर्म निघाला आणि असं आपला पंथ सोडून दुसऱ्या मार्गाला आपली मुलं लागू देऊ नका आणि हेच मोठं ईश्वरी कार्य तुम्ही केलं असं मी म्हणेल जर तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार केले आणि महानुभाव पंथाला चांगले चिटकून ठेवलं तुम्ही तुमच्या मुलांना तर हेच ईश्वरीय कार्य तुम्ही करत आहात असं म्हणेल मी घरी राहून तर आपलं हे दानसत्र इथे संपलेलं आहे आणि ह्या दोन्ही लीला तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांच्या नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे श्रीकृष्ण महाराजांचे दोन्ही चरित्र नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न होता उपाध्य का लाजतात यामागचं कारण असं होतं उपाध्य गेले होते गोदान मिळवण्यासाठी कटकाला म्हणजेच देवगिरीला आणि तिथे देवगिरीला गेल्यानंतर त्यांना दान काहीच भेटत नाही ना गाय मिळते ना पैसा मिळतो ना आडका मिळतो काहीच मिळत नाही मग तसेच उदास होऊन परत येत असतात आणि मग रस्त्यामध्ये त्यांना काही लोक आढळतात काही वंजारी होते काही चाटे होते मग तिथे जाऊन ते स्वस्तिवचन म्हणतात आणि स्वस्तिवचन म्हटल्यानंतर त्यांना ते जे वंजारी होते ते थोडे हरभरे देतात भिजलेले होते त्यांच्याकडे पाऊस पडला होता ते व्यापारी लोक होते त्यांच्याकडे चेन्ने पावसामध्ये भिजून गेले होते मग आता ते चेने काय करायचे खराब तर होतात देऊन टाकले यांना वाळत घातले होते त्यांनी चणे आणि मग खराब होण्यापेक्षा त्या वल्ल्या चण्यामधले काही चेन्ने यांना देऊन टाकले आधमन म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस किलो चेन्ने त्यांना दिले आणि मग समोर चाटे होते मग चाट्यांनी काही अडका दिला आणि मग सोबतच एक रोटी पण दिली आणि असं घेऊन ते आले आता देवापाशी आल्यानंतर ते ओले झालेले चणे एक रोटी आता हे कसं घेऊन जावं देवापुढं लाज वाटायला लागली की ओले झालेले चणे द्यायचे देवाला त्यांच्या मनाला ते काही पटत नव्हतं मन ग्वाही देत नव्हतं की जा आता तू तिथे देवाला अर्पण करहे नको नकोस वाटत होतं आणि म्हणून ते काय करतात ते घोंगड सर्व बाहेर ठेवतात आणि गपचूप देवापुढे जाऊन बसतात ते कॅन्सल म्हणतात सर्व जे काही नियोजन होतं आपलं ते सर्व कॅन्सल झालं तर यामागचं कारण असं होतं की ते चने व्यवस्थित नव्हते आणि रोटीही व्यवस्थित नव्हती आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे भीम ज्या तळ्यामध्ये गेला आणि घाबरून परत आला तर ते तळ कसं तयार झालेलं होतं आजच्या सत्रातील हा प्रश्न आहे ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं नक्कीच उत्तर देणार अशी अपेक्षा आहे तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये आजच्या या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तर भेटे उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये श्रीकृष्ण महाराज हनुमानाच्या गर्वाचं हरण करतात आणि कौरवा कौरवासवाओ हेही चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तुम्हाला वाटत असेल की उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटू नये हनुमानाच्या गर्वाचं हरण श्रीकृष्ण महाराजांनी कसं केलं हे चरित्र तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही आणि सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वप्रथम तुम्ही ते चरित्र ऐकू शकाल आणि तुम्हाला माहिती मिळेल की हनुमानाच्या गर्वाचं हरण श्रीकृष्ण महाराजांनी कसं केलं तर भेटे उद्याच्या छत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह तावपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड